नागपुर महानगर पालिका की ओर से लॉकडाउन के बीच में नाग नदी की खोलीकरण का काम शुरू कर दिया है। सोमवार को मनपा अधिकारियों ने पंचशील टॉके समीप नाग नदी की समीक्षा की। नदी का इस समय खोलीकरण करने से शहर में बारिश के समय समस्या नहीं होगी। साथ ही अधिकारियों ने जनता से अपील की है कि नाग नदी में कुछ भी नहीं डाले। मागील काही वर्षापासून आपण नागपूर शहरामधल्या जे तीन नद्या आहेत, कोहरा आणि पिली नदी, त्याचं आपण क्लीनिंग करतो। यावर्षी आपण क्लीनिंग करण्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती वेल इन ॲडव्हान्स सुरुवात केली आहे। उद्देश त्याचा असा आहे की सध्या आता सगळीकडे आपण नागरिकांना आवाहन केल्यामुळे सगळे लोक कोरोनामुळे घरी आहेत, तर या पिरियडमध्ये हा लीन पिरियड असल्यामुळं आपल्या महानगरपालिकेचा जो स्टाफ आहे त्यांची मदत घेऊन, प्लस आपले जे डोनर्स आपल्याला वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या व्यक्ती आपल्याला काही मदत करतात, मशिनरी देतात, इक्विपमेंट देतात, त्यांच्याकडच्या इक्विपमेंटच्या सहाय्यानं आपण हे क्लिनिंग करतो आहे। याचा उपयोग असा होईल की पावसाळ्याच्या पूर्वीच आपली ही पूर्ण क्लिनिंग आपलं झालेलं असेल, तर या दृष्टीनं नियोजन करण्याचा भाग म्हणून आपण हे करतो आहे। यानिमित्तानं माझी सगळ्यांना विनंती आहे की जे कोणी याच्यामध्ये योगदान करू इच्छित असतील, म्हणजे पैशाच्या रूपाने करू शकत असतील, तर पैसे त्यांनी द्यावेत महानगरपालिकेकडे, किंवा कुठल्याही प्रकारचे इक्विपमेंट, म्हणजे JCB असेल, पोकलेन असेल, ट्रक असेल, टिप्पर असेल, तर याच्यासाठी जर ते आम्हाला देऊ शकत असतील तर त्याच्यासाठी पण मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी महानगरपालिकेला मदत करावी। महानगरपालिका आपलीच आहे की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना त्याचा उपयोग चांगला होईल। आणि या पावसाळ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी फ्लडिंग होण्याचे जे प्रसंग आपले घडतात ते निश्चितपणे कमी होतील। आपण ही गाळ काढून बाहेर टाकतोय, प्लस ज्या ठिकाणी लो लाईंग एरियाज आहेत त्यांना देऊ। गार्डनच्या काही लोकांनी जर आम्हाला मागणी केली की ती गाळ त्यांना पाहिजे, तर त्यांना सुद्धा आपण उचलण्यासाठी आपण ती गाळ उपलब्ध करून देऊ। नाही, गाळ निघाल्याच्या नंतर साधारणतः आपल्याला 2-3 दिवस आपल्याला ते ठेवावे लागतं, ती एकदा सुकल्यानंतर, कारण ओली गाळ उचलून आपण घेऊन जाऊ तर रस्ते खराब होतील, त्यामुळं ती एकदा, आणि ऊन चांगलं आहे आता सध्या, त्यामुळं ती सुकायला साधारणतः जास्तीत जास्त 2 दिवस, तिसऱ्या दिवशी आपली गाळ कोणाला उचलता येऊ शकेल, नागरिकांना उचलता येऊ शकेल। फक्त आता सध्या कोरोना असल्यामुळं आपण सगळं बंद केल्यामुळं ते उचलणं थोडं कठीण आहे, परंतु गार्डनवाले लोक किंवा एखादी आपली संस्था जर तिने तयारी दर्शवली की आम्ही व्यवस्थित ते घेऊन जाऊ, तर त्यांना महानगरपालिकेची परवानगी देण्याची कार्यवाही आणि एक व्यवस्थित आपण त्याला प्लॅनिंग आपण करू शकतो। आणि अशीही कोणती संस्था तयार असेल की ज्यांना ही गाळ हवी आहे तर त्यांना आपण मदत करू। मेरी लोगों से ये विनंती है कि हम लोग अभी ये सिर्फ नाग नदी नहीं, पीली नदी और पोहरा नदी में भी यही कार्यक्रम हम लोग फिर से दोहराने वाले हैं। अभी साइमल्टेनियसली आज से ही शुरू हो जाएगा, तो मुझे लोगों से ये निवेदन है कि हम लोग इसको साफ कर रहे हैं तो आप इसको फिर से गंदा न करें। दैट विल बी योर ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्यूशन टू द सिटी ऑफ नागपुर।